يا توري يا توي ها ما انا تاواي ما ساد واد سارے تاواي ما هاي अरे هاي هاي अरे माजा पण बोलायचं ऑनलाइन अभ्यास घ्यायचाय होय अरे माज पण ठावाय तुझा अरे होय बाबा होय होय अरे आकडतो थांब थांब हं काय झालं आता सगळी काम सगळे आटपलेले आहेत आता आणि काय झालंय आता शेती बिती सगळे आटपले तर आता इथं सगळं मालावर आलो हे सगळं दिसतंय ना सगळं हे नजर जाईल तिकडे सगळं रान माझं आहे तर आज मी मुद्दाम एक एकलाईशी घेऊन आलोय एकलाईशी घेऊन यासाठी आलोय की बरेच बरं काय तर लॉकडाऊन लॉकडाऊन सारखं आहे पण तुम्हाला सांगतो माझा पोरग आहे तिसरीत म्हणजे आता यंदा गेला तिसरीत आणि तिसरीत गेला आणि ज्या दिवशी शाळा बंद झाली आणि मग पुढं पुढं काय झालं ऑनलाईन ऑनलाईन काय अभ्यास काय म्हणतात त्या सुरू झाला सुरू झाला चांगला म्हणजे काय तसं वाईट नाही पण मला सांगा माझे सारे तुम्ही आता आता वयात आलेले असतील म्हणजे माझे विषय मोठे लहान मोठे कोण जी बापी माणसं असतील पुरुष माणसं असतील किंवा काय बापी असतील बायका असतील तिने सांगा आपण काय शाळा शिकलेलो नाही काय शाळा शिकलेलो ना आपली शाळा कशी होती शाळा कमलावरू होती लहानशी शाळा काय एकच मास्तर एकच बाई असं सगळं या या पाहून या बस ना आगे ऐकलंस काय पाहुणे आलेत वय वय सुमेचे पाहुणे आलेत बसा काय पाहुणे नू परवाच कसा झाला नाही दराज बिराज झाला नाही ना नाही जरा आतमध्ये खडबडा रस्ता आहे ना म्हणून बाकी काय नाही होय घ्या घ्या पाणी घ्या हा तबाकी याक बरं झाला म्हणजे पोरानं आणि पोरीने एकमेकच पसंत केला ना तर आपला निम्मा काम सोपला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा सुया घ्या बिब्बा घ्या फणी घ्या दादा फणी घ्या चाची गाळण घ्या आरसा घ्या दादा दृष्टीचा मणी घ्या आंधळ्याला आरशी घ्या टकलीला टक्कल घ्या म्हातारेला खेळायला खेळलं घ्या दादा शेतशरा उभा राहा या ठिकाणी तू उभा राहा आज यार अकराचा दिवस या ठिकाणी ठरवलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी तू उभा राहा वाडा वाढला नाही काही राखण ठेवलेलं आहे या ठिकाणी उभा राहा वशिक तर का मूल मालक या ठिकाणी तू उभा राहा आज या राखणीचा दिवस ठरलेला आहे महाराजा आज वाडा वाढला ना वंश परंपरेपर्यंत ही जी काय राखण चालत आलेली ही जी राखण ती आज राखण आम्ही द्यायचा आहे ती राखण तू मान करून घे हे देवराजे हे बाबा देवराजे शेतेश्वर माझे तू या ठिकाणी उभा राहा या ठिकाणी या ठिकाणी तुला जे गोडा फल म्हणजे नारळाचं फल आम्ही देतो पहिलं तर नारळाचं फल ते देतात तू मान करून घे हे नारळाचं फल हे नारळाचं फल न मानता सोन्याचं फल आहे सोन्याचा गोला आहे असं म्हणून तू मान करून घे आणि त्याच्यानंतर तुला काय तो राखणीचा कोंबा द्यायचा कोंबडा द्यायचा तर सगळा तुला आम्ही देणार आहे चाकरमान आलेले मुंबई काय समजला चाकरमान आलेले सगळे हे बावकी गावकी सगळी या ठिकाणी जमलेली आहे